नमस्कार, मी सोमवती। सोमवती किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला कणकीपासून पुरी कशी बनवायची ती दाखवणार आहे। त्यासाठी आता आपण पुरी बनवायचं आहे आणि पुरी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे। मी हा गव्हाचं पीठ छोट्या वाटीने दोन वाटे घेतलं आहे। सरी एक शेर हा पीठ आहे गव्हाचं। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। बघा, मी अर्धा चम्मच मीठ घालत आहे छोट्या चम्मचनी। आणि बिना मोहनाची आणि रोजच्या कणकीप्रमाणेच पण थोडी मी जाड कणी भिजवणार आहे आणि बिना मोहनाची ही पुरी बनवणार आहे। चला मग आपण ह्या पाण्याने ही कणी मळून घेऊ। थोडे थोडे पाणी घालत घेऊ। कधी पुरीची कणी काही ही जाड थोडी घट्टसर भिजवायची कणकीच्या कपेक्षा। मी साधीच पुरी बनवणार आहे। बिलकुल ही कणिक मळून झालेली आहे आणि आपल्याला ह्या कणकीमध्ये फक्त लागलंच पाणी घालायचं आहे। एका वेळेस पाणी टाकायचं नाही, कारण की ती कणिक ढिली होऊ शकते। आपल्याला ह्या कणिक खूप जाडसर आपण भिजवून ठेवला आहे। याच्यात मी तेलात एक चमच तेल घालणार आहे आणि पूर्ण गोळा मळणार आहे। बघा, मी एक चम्मच तेल घालते याच्यामध्ये आणि पुन्हा छान पद्धतीत मळून घेते आणि अर्धा तासच ठेवून द्यायचं। नंतर पुऱ्या बनवायच्या। चला आता आपण इकला झाकून ठेवून देऊ अर्धा तास मुरण्यासाठी। अर्धा तास झालेला आहे। खूप सुंदर आटा आमचा मुरलेला आहे हा। चला आपण छोट्या छोट्या याच्या गोळ्या करू आणि छान पुरा टाकू। तेल मी गरम करायला मांडलं आहे। चला ह्या प्रकारे आपल्याला लोई बनवून घ्यायची आहे आणि तेल लावायचं, पीठ लावायचं नाही पुरीला, कारण तो पीठ तेलामध्ये उतरल्यानंतर ते तेल पण खराब होतो आणि पुरी पण छान होत नाही। आणि पुरी खूप पातळ लाटायची नाही। बघा, छान प्रकारे पुऱ्या पण फुगत आहेत। अशाच तळून घ्यायच्या बिलकुल साध्या सोप्या पद्धतीमध्ये। चला आपण आता दुसरी पण पुरी छान पद्धतीमध्ये फुगलेली आहे, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळायचं थोडं। आपली पुरी खूप सुंदर पद्धतीमध्ये झालेली आहे। बिलकुल साधी या कणकीमध्ये आलूची भाजी आहे ही आणि श्रीखंड आहे। श्रीखंडाचा व्हिडिओ मी पहिले तुम्हाला अपलोड केलेला आहे। खूप छान पद्धतीमध्ये पुऱ्या जमलेल्या आहेत। व्हिडिओ आवडले तसंच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा पुन्हा आपण मिळत राहू। थँक्यू, धन्यवाद।